मित्रांनो, एखाद्या अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने जर त्याला रंगे हात पकडले तर त्याला कशी काय शिक्षा होते, त्याच्यानंतर तो किती दिवसात पुन्हा कामावर रुजू होतो, याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण 2021 म्हणजे नोव्हेंबर 2021 मध्ये केस नितीन डगे यांची पाहिली होती. एसीबीनी त्याच्यावर रेड करून त्यांच्याकडे रोख रक्कम आणि सगळ्या या गोष्टी त्यांनी म्हणजे मिळवल्या होत्या, आणि त्याच्या बातम्या पण आपण इथं अनेक दूरचित्रवाहिनीवरती पाहिलेल्या आहेत. पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे उपायुक्त नितीन ढगे यांना लाच घेताना एसीबीनं रंगे हात पकडलाय. लोकसेवक ढगे यांनी पत्नीचं जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी 8 लाखांची लाच मागितलेली होती. अशी तक्रार एसीबीकडे तक्रारदाराकडनं करण्यात आली. त्यात तडजोडीअंती 1,90,000ची लाच घेताना एसीबीच्या पथकानं ढगेंना अटक केली आहे. कारण पहिली जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये जवळपास 1.25 ते 1.5 कोटी रुपयांची कॅश नितीन ढगे यांच्या वानवडीतील घरामधून मिळालेली आहे. त्याचबरोबर आपल्या विधान परिषदेमध्ये पण आपण 2023 मध्ये पाहिलंय का विरोधी पक्षचे आमदार तर म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये बोलतातच बोलतात, परंतु जे सत्ताधारी पक्ष आहेत म्हणजेच आपले जे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण म्हणजे मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लाच म्हणजे घेताना जात पडताळणी अधिकारी लाच घेताना म्हणजे त्यांच्यावर 10 लाखाची लाच घेताना त्यांनी विधान परिषदेमध्ये हे वक्तव्य केलेलं. सामान्य सदस्यांनी काही वस्तुस्थिती सभागृहात समोर आणली आहे. ही केस खरी आहे की त्या समितीने 10 लाख रुपये मागितले, निगोशिएट करून 8 लाखात मान्यता दिली आणि मग त्यानंतर ट्रॅप करून त्यांना पकडलं, त्यांच्यावर कारवाई देखील झाली. एवढंच नाही तर खालच्या सभागृहातले एक सदस्य आहेत यांना इलेक्शनच्या पिटिशनमध्ये जात पडताळणीकरता 2 कोटी रुपये मागितले. त्यामुळे या जात पडताळणी समित्या भ्रष्टाचाराचा आगार चाललेला आहे आणि एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाचं प्रोटेक्शन ते घेतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यामुळे निश्चित या संदर्भातलं नवीन धोरण याच्यात ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात याचं धोरण हे तयार करण्यात येईल. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी असलेले जे लोक आहेत त्यांना कसं बदलता येईल, सातत्याने जेव्हा आम्ही आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो त्यावेळेस ते आम्हाला असं सांगतात की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे ऍडिशनल कमिशनर लेवलची जात पडताळणी समिती होते. मी देशभरात बघितलं, कुठल्याच राज्यात असं नाहीये. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचे निर्णय फक्त महाराष्ट्राकरता आहेत का इतर राज्यांकरताही आहेत. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा सर्वंकष विचार हा करून ट्रान्सपरंट अशा प्रकारची जात पडताळणी समिती कशी तयार करता येईल. मी सन्मान्य सदस्यांनी सांगितलं, मी स्वतः 4 केसेस अशा बघितल्या आहेत. हायकोर्टाने 4 आठवड्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र द्या असा आदेश, डायरेक्ट 4 आठवड्यात द्या तरी देखील देत अशाही प्रकारचं त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये निश्चित काम करण्याची आवश्यकता आहे. ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात यामध्ये एक तात्काळ वरिष्ठ लेवलची कमिटी तयार करून आणि त्यांच्या शिफारसीनुसार याच्यावर ट्रान्सपरन्सी आणण्यात येईल. आता आपण या केसमध्ये पाहूया, जे नितीन डगे आहेत तर त्यांना म्हणजे पुन्हा कामावर घेतलेलं आहे. आता हे बघा, श्री नितीन डगे उपायुक्त समाज कल्याण गट अ या पद स्थापनेबाबत, तर हा जो आदेश आहे दिनांक 14 जुलै 2023 चा महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याच्या अंतर्गत, तरी हा जो आदेश आहे याच्यामध्ये श्री नितीन डगे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाण पडताळणी समिती पुणे यांना 11/10/2021 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना सापळा रचून अटक केली होती. तदनुसार त्यांच्या विरुद्ध वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर्ड नुसार भ्रष्टाचार प्रतिबंध नियम 1988 अंतर्गत फौजदारी गुन्ह्याबाबत प्रकरण अन्वेषाधीन असल्याने त्यांना 1/11/2021 आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना शासन आदेश 31/3/2023 अन्वये सेवेत पुन्हा स्थापित करण्यात आले आहे. त्यानुसार श्री नितीन डगे यांना जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार, जिल्हा पालघर
या पदावर पदस्थापना करण्यात येत आहे। तर मित्रांनो असं जर म्हणजे या थोड्या कालावधीसाठी सामती विलंब असेल तर मग हे जे अधिकारी आहेत ते बिन बोबाटपणे म्हणजे हा जो त्यांचा लाज घेण्याचा प्रकार आहे तो म्हणजे सुरू असतो, त्यांना माहिती आहे याच्याने काही फरक पडत नाही आणि अशा प्रकारे हे कितीही त्यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक असो किंवा कोणी त्यांच्या विरोधात तक्रार केली असेल तरी त्यांचा त्यांना काही जास्त फरक पडत नाही, त्यांना किरकोळ म्हणजे महिन्यांसाठी त्यांना फक्त तेवढा त्रास सहन होतो, पुन्हा ते सेवेत येतात। तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया, धन्यवाद, जय हिंद।